नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आम्ही एक्सप्लोर करणार आहोत रत्नदुर्ग किल्ला व त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत। प्लॅन थोडा वेगळा होता बट तो अचानक गचानक चेंज झाला, तो तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच। तर मित्रांनो, आता मी थोडंफार सिटीमध्ये एंटर झालोय, आता मला प्रसादच्या घरी जायचंय, मग नंतर तिथे जाऊन मी तुम्हाला पुढचा प्लॅन सांगतो। गुड मॉर्निंग मित्रांनो, आमचा प्लॅन होता सायकलवर न जायचा, अंबिऱ्यावर येतो, पण ते काही शक्य नाही आलं कारण टाइम जरा आमचा फ्लक्च्युएट झाला इकडे तिकडे। प्रसादला बोललेलो मी लवकर उठायला, पण तो प्रसाद लवकर उठला नाही। प्रसाद काय म्हणणं आहे तुझ्या? लागते मी लवकर उठलोय, कॉफी वगैरे पी। तर हात वाजले जाता आणि सायकलवर जाणे शक्य नाही। आत्ता आम्ही कुठे जातोय ते सांगत नाही, पण थोडीशी लोकेशन चेंज झाले, गाडी आले, सो आम्ही कुठे लांब जाऊ शकतो। ऑफकोर्स सायकल आली असती तर खूप वेळ गेला असता, प्लस थोडस टाइम कन्झ्युमिंग झालं असतं ते, सो आम्ही सायकलचा प्लॅन कॅन्सल करून गाडीवरती आलोय। आता बघूया पुढे कसं होतंय कसं नाही। मित्रो, आत्ताच आम्ही चहा वगैरे पार्सल करून घेतलंय, सो आता तिकडे जाऊन मस्त कडेलोट पॉइंट वरती जाऊन चहा पिऊ आम्ही, आणि पुढचा व्ह्यू तुम्हाला आम्ही दाखवू। तर मित्रांनो, फायनली आम्ही या पॉइंट वरती आलोय। तिकडे तुम्ही भगवती किल्ला बघू शकता आणि हा आहे हा पॉइंट, कडेलोट पॉइंट। तो प्रसाद दादा इकडे चहा विकायला आलाय, सो अथांग पसरलेला गड गडाला हा पॉइंट आहे हे मला आजच कळलं प्रसाद दादाकडनं। प्रसाद दादाला इथल्या अनेक अशा हिडन स्पॉट्स माहिती आहेत या गडावरचे, जे जास्त लोकांना माहिती नाही आहेत, जे खूप अंडररेटेड आहेत। प्लस तिकडे समुद्र बघू शकता तुम्ही, कसलं भारी वाटते ती लाईन अशी। आणि आम्ही आता जातोय, सकाळची वेळ आहे, 7:30 वाजलेत, आम्ही चहा आणलाय सोबत तिथे पार्सल घेऊन, आणि आता आम्ही तिकडे त्या पॉइंटवरती बसायला जातोय। आणि तिकडे पण समुद्र आहे आणि तिकडे भगवतीचा समुद्र म्हणजे त्या बाजूचा, तिकडे केव्ह आहे त्या साईडला। प्रसाद दादा, केव्ह कुठच्या साईडला? केव्ह आहे पण बंद आहे, पण त्याच्या मागच्या साईडला जी केव्ह आहे तर तिथे 280 फूट आतमध्ये जायला मिळतं त्या तरी। तो सो गाईज, हे बघू शकता तुम्ही कसलं भारी वाटतंय हे। कॅमेरामध्ये तुम्हाला कळत नसेल पण हे ते थोडी थोडी पटरी आहे। सो आता आम्ही इथे चहा पितो, पण तुम्ही थोडेसे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा, सो लेट्स गेट स्टार्टेड। मित्रांनो, चहा तर पूर्णपैकी गार झालेला, बट इथले व्ह्यूज आणि जे वाईब्स होते ते जाम भारी होते, आणि गार झालेला चहा पिण्यात देखील मजा येत होती। त्यातूनच अजून सूर्य देखील काय उगवला नव्हता, 7:30 वाजून गेलेले, तरी देखील असं पावसाळी वातावरण झाल्यासारखं वाटत होतं। आपण लास्ट वीक शूट केलेला व्हिडिओ आपण प्रसाद दादाच्या चॅनलवरती टाकला आहे, सो तुम्ही ते चॅनल नक्की लाईक चेकआउट करा, फोटोवाला माउंटेनियर म्हणून, त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। प्लस एक आम्ही हिडन बीच स्पॉट केलेला आणि त्याचा आम्ही ड्रोन शूट घेतलं आहे, सो कसा वाटला व्हिडिओ तो आम्हाला नक्की त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तर मित्रांनो, आत्ता ती केव तुम्हाला बघू शकता तुम्ही, ती क्लिअर झाली आहे पूर्ण। ह्या केवमधनं तर जाता नाही येत, बट त्या साईडला दुसरी एक केव आहे, तिकडून आपल्याला आतमध्ये जाता येतं, प्लस तिकडे ॲडव्हेंचर करता येतं थोडंफार। तिथे पण आम्ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू कारण जाम इंटरेस्टिंग आहे ते। सो हा भगवती, इकडे हा सगळा अथांग पसरलेला रत्नदुर्ग, तिकडे आपलं लाईट हाऊस रत्नागिरीचं दीपस्तंभ आपण त्याला बोलतो, आणि हा समुद्र। आम्ही आता या रत्नदुर्ग किल्ल्याच्या एकदम एका टोकाला येऊन पोचलोय, ज्या साईडला पुढे समुद्र आहे आणि तिकडे प्रसाद आहे, आणि तिकडून आता ड्रोन शूट होईल सुरू होईल आमचं। 12व्या शतकात बांधलेला हा विशाल किल्ला 120 एकर जमिनीवरती पसरलेला असून त्याची लांबी 1211 मीटर व रुंदी 917 मीटर आहे। या किल्ल्याला 29 बुरुज आहेत।
रत्नदुर्ग किल्ला हा 3 भागात विभागलेला आहे. किल्ल्यावरती जाण्याची वाट तर एकदम सोपी आहे व भगवती मंदिराकडे जायला देखील पायऱ्या एकदम कमी आहेत व कोणीही तिथे सहजपणे चढू शकतं व दर्शन घेऊ शकतं. या गडाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इन्ही बाजूने हा अरबी समुद्राने घेरलेला हा किल्ला, तरी देखील गडाच्या आतल्या बाजूला जी गुहा आहे त्याच्यात एकदम गोडं पाणी असतं व ती 40 फूट अंतरावरती खोल देखील आहे. तो मित्रांनो, हे लाईट हाऊसचं कंपाऊंड आणि हा एक रस्ता आहे जो गडाच्या बाहेर पडायला आपल्याला मदत करतो. थोडासा काटेरी आहे, सहजा कोण गाड्या घेऊन येत हा सहजासच कोणी इकडे गाड्या घेऊन येत नाही. बट आमचे जे माउंटेनियर आहेत, जिद्दीवाले माउंटेनियर, ते काही करतात हल्ली. आज कंटा आलेला चालायचा, त्यामुळे गाडी घेऊन आणि चहा पण गार झाली असती जर गाडी घेऊन आलो नसतो. ऑलरेडी गारच होती ती, तशी चहा 10 रुपयाला घेतलेली, अजिबात वर्थ इट नव्हती. आणि पण व्ह्यू चांगला होता, सो जरा भारी वाटतंय. आणि तो बघत लाईट हाऊस आता क्लिअर दिसत असेल तुम्हाला. येस मित्रांनो, व्हिडिओला एंड करण्याची वेळ तर झाली आहे. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा गडाचा इतिहास तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. थँक्यू.